नमस्कार, आपल्या सर्वांचे आपल्या जय किसान यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 17 जून 2020। तर मित्रांनो, उद्या दिनांक 18 जून 2020 रोजी आपल्या राज्यातील मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मित्रांनो कोकणमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये कसं पाऊसमान राहणार आहे ते। तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। तसेच आपल्या चॅनलवर जर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया की पुढील 24 तासांमध्ये आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पाऊसमान राहणार आहे ते। तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया इकडे पूर्व विदर्भाकडून। तर मित्रांनो, आपण बघू शकता की इकडे अहेरी, भामरागड सोबतच कापसी ह्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, इकडे बघू शकता की चंद्रपूर सोबतच गडचिरोली, ताडोबा, दिसाईगंज काही भाग ह्या भागातून आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता आहे। तसेच मित्रांनो, देसाईगंज सोबतच भंडारा, गोंदिया ह्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो। सोबतच घोटी, सौसार मित्रांनो, वरुड, कोंढाळी, नागपूर ह्या भागातून आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची पुढील 24 तासांमध्ये शक्यता आहे। सोबतच आर्वी, वर्धा मित्रांनो, उमरेड सोबतच ताडोबा ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, इकडे बघू शकता की पांढरकवडा, यवतमाळ सोबतच अमरावती मित्रांनो ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता आहे। तसेच अचलपूर, धारणी मित्रांनो, अकोट, बुऱ्हाणपूर सोबतच खामगाव, अकोला ह्या भागातून आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। सोबतच मित्रांनो, इकडे बघू शकता की मलकापूर, जळगाव, जामोद सोबतच मित्रांनो बुलढाणा, मोटाळा सोबतच मित्रांनो जामनेर, अजंता ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, बघू शकता की चिखली सोबतच मेहकर, लोणार सोबतच देऊळगाव राजा, माहोरा ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो। सोबतच मित्रांनो, इकडे बघू शकता की जालना, अंबड सोबत ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, परतूर, सेलू ह्या भागात आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता आहे। सोबतच मित्रांनो, माजलगाव, पाथरी ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो। सोबतच कैज मित्रांनो, कळंब सोबतच बर्डापूर ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची जास्त शक्यता आहे। तर मित्रांनो, इकडे बघू शकता की अहमदपूर सोबतच गंगाखेड मित्रांनो, पूर्णा, परभणी, पाथरीचा काही भाग ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची पुढील 24 तासांमध्ये शक्यता आहे। सोबतच जिंतूर मित्रांनो, इकडे रिसोड, हिंगोली ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो। सोबतच मित्रांनो, इकडे बघू शकता की वाशिम, पातूर सोबतच मंगळूरपीर, मूर्तिजापूर, कारंजा सोबतच मित्रांनो दारवा ह्या भागात आपल्याला सोबतच दिग्रत ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची पुढील 24 तासांमध्ये शक्यता आहे। सोबतच पुसद, उमरखेड सोबतच मित्रांनो किनवट, काप, रुई ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, इकडे बघू शकता की पेठउमरी, भोकर, नांदेड ह्या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची जोरदार शक्यता आहे। तसेच मित्रांनो, इकडे बघू शकता की कंधार, मुखेड सोबतच देगलोर मित्रांनो, उदगीर ह्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची पुढील 24 तासांमध्ये शक्यता आहे। सोबतच मित्रांनो, इकडे बघू शकता की निलंगा, शिरूर, अनंतपाल सोबतच मित्रांनो लातूर, औसा सोबतच उमरगा ह्या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, इकडे बघू शकता की अक्कलकोट सोबतच सोलापूर मित्रांनो, तुळजापूर ह्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता आहे। तसेच वैरागड, वैराग मित्रांनो, उस्मानाबाद सोबतच बार्शी ह्या भागातून आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची पुढील 24 तासांमध्ये शक्यता आहे। सोबतच मित्रांनो, इकडे बघू शकता की सांगोले, पंढरपूर मित्रांनो, पिलीव सोबतच अकलूज ह्या भागात पण आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, इकडे बघू शकता की जत मित्रांनो, कनाला, अठाणी मित्रांनो, इकडे बघू शकता की सांगली सोबतच तासगाव, कुची ह्या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो। तसेच इकडे बघू शकता की मित्रांनो, मालवण मित्रांनो सावंतवाडी ह्या भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो। सोबतच राजापूर मित्रांनो, साखरपा, रत्नागिरी सोबतच मित्रांनो माखजन, पाटण सोबतच चिपळूण, गुहागर सोबतच खेड, दापोली ह्या भागात आपल्याला अतिवृष्टी होण्याची पण शक्यता आहे।
तसेच मित्रांनो इकडे बघू शकता की कोल्हापूर कोडोली सोबतच सांगलीचा काही भाग, इस्लामपूर सोबतच कराड विटा ह्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकते. तसेच मित्रांनो इकडे बघू शकता की मायानी वळू सोबतच सातारा मित्रांनो ह्या भागात पण आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकते. सोबतच मित्रांनो इकडे बघू शकता की फलटण बारामती लोणार मित्रांनो सासवड सोबतच दौंड ह्या भागात आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकते. सोबतच मित्रांनो इकडे बघू शकता की प्रतापगड सोबतच गोरेगाव दिवेगर मित्रांनो रोहा लवासा ह्या भागात आपल्याला अतिवृष्टी होण्याची पण जोरदार शक्यता आहे. सोबतच मित्रांनो पुणे चाकण सोबतच कामसेड खोपोली ह्या भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची पुढील 24 तासांमध्ये शक्यता आहे. सोबतच मित्रांनो इकडे बघू शकता की अलिबाग पेण पनवेल सोबतच मुंबई ठाणे अंबरनाथ नेरल ह्या भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो. तसेच वसई विरार सोबतच मित्रांनो शहापूर सोबतच वाडा पालघर ह्या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो. तसे मित्रांनो इकडे बघू शकता की जव्हार त्र्यंबक सोबतच इगतपुरी राजूर ह्या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी आपल्याला बहुतेक ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस एकाच दोन ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे. तसेच मित्रांनो इकडे बघू शकता की नाशिक कापर्डा सोबतच वणी मित्रांनो निफाड ह्या भागातून आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो इकडे बघू शकता की तुम्ही मनमाड सोबतच मालेगाव सातारा ह्या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो. तसेच साक्री धुळे मित्रांनो पारोला सोबतच अमळनेर मित्रांनो ह्या भागामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची जोरदार शक्यता आहे. तसेच मित्रांनो इकडे बघू शकता की चाळीसगाव कन्नड सोबतच तळवत मित्रांनो ह्या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो. तसेच पाचोरा अजंता मित्रांनो ह्या भागात आपल्याला सिल्लोड ह्या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. सोबतच मित्रांनो इकडे बघू शकता की येवला कोपरगाव वैजापूर ह्या भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो इकडे बघू शकता की सिन्नर संगमनेर श्रीरामपूर ह्या भागातून आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची जोरदार शक्यता आहे. तसेच मित्रांनो इकडे बघू शकता की राहुरी गोरेगाव मित्रांनो बगूर पैठण ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची जोरदार शक्यता आहे. तसेच मित्रांनो इकडे बघू शकता की अलकोटी सिरूर मित्रांनो राडेगाव अहमदनगर ह्या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे. श्रीगोंदा मित्रांनो कर्जत मित्रांनो करमाळा सोबतच जाम काडा ह्या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची जोरदार शक्यता आहे. तसेच मित्रांनो इकडे बघू शकता की इंदापूर ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो जामखेड चौसाला सोबत पारंडा बारसी ह्या भागामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची जोरदार शक्यता आहे. सोबत मित्रांनो इकडे बघू शकता की बीड गेवराई ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे.